आघाडी सरकारने 2021 ची लोकसंख्या जाहीर होण्यापूर्वीच महापालिका जिल्हा परिषदेत सदस्य संख्या वाढवण्याची चूक केली होती. ती चूक सुधारण्यात आली. आता नगरपालिका नगरपंचायतमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी, 2011 लोकसंख्येनुसार सदस्य संख्या कराव्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयात काल बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणा करून शिंदे फडणवीस सरकारने योग्य कायदेशीर पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. परंतु नगरपालिका नगरपंचायतमध्ये मविआ सरकारने 2011 लोकसंख्या डावलून सदस्य संख्या वाढवली आहे, त्यामुळे महानगरपालिका नगरपंचायतमध्ये वाढवलेली सदस्य संख्या कमी करावी, 2011 लोकसंख्येनुसार सदस्य संख्या करावी अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद महापालिकेत 2011 लोकसंख्येचा आधार घेतला आहे. नगरपालिकेतही हाच आधार घेत जुनी सदस्य संख्या कायम ठेवून निवडणूक घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले. नगरविकास व ग्रामविकास विभागाला नव्या लोकसंख्येशिवाय सदस्य संख्या वाढवता येत नाही. मविआ सरकारने आपल्याच मताने लोकसंख्येत 4.5% वाढ दाखवली आणि सदस्य संख्या वाढवली ही मोठी चूक होती. ही चूक सुधारण्याची गरज होती. त्यात शिंदे फडणवीस सरकारने सुधारणा केली. हा कायदेशीर निर्णय आहे. जुन्या सदस्य संख्येप्रमाणे OBC व इतर आरक्षणासह निवडणुका घ्यावा लागेल. निवडणुकीला विलंब झाला तरी चालेल, पण चुकीची निवडणूक होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारने 2011 सेन्सस प्रमाणेच सदस्य संख्या राहतील आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील हे नियम अंतर्गत जे होतं त्याचा निर्णय काल घेतला. महाराष्ट्र जनतेमार्फत मी त्यांचे आभार मानतो. परंतु नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारने 2011 सेन्सस डावलून सदस्य संख्या वाढवली आहे, त्यामुळे नगरपालिका नगरपंचायत मध्ये सुद्धा तातडीनं जी वाढवलेली सदस्य संख्या कमी करून 2011 सेन्सस प्रमाणे त्या निवडणुका घ्याव्या अशी मागणी मी आज केली आहे. आणि इकडे जिल्हा परिषदला महानगरपालिकेला जर 2011 सेन्सस लावलाय कालच्या कॅबिनेटमध्ये, तर नगरपालिकेला सुद्धा तो 2011 सेन्सस लावून 2011 प्रमाणेच त्या ठिकाणी सदस्य संख्या ठेवून निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणी मी आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांना केली आहे.